नमस्कार, मी पूजा। माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे। आज आपण मिनी समोसा बनवणार आहोत, एकदम झटपट आणि टेस्टी असा, एकदम कमीत कमी वेळेमध्ये होणारा। नक्की ट्राय करून बघा। चला तर वेळ न घालवता तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे, थोडेसे जिरे ॲड केले आहेत 1/4 टेबल स्पून। त्यानंतर अद्रक लसणची पेस्ट ॲड करायची आहे। त्यानंतर कोथिंबीर आणि मिरची बारीक करून घेतलेली आहे, ती पण ॲड करायची आहे। हे आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला छोटा बारीक कट केलेला कांदा ॲड करायचा आहे, तो पण आपल्याला याच्यामध्ये छान परतवून घ्यायचा आहे। 2 मिनटं हा परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हळद ॲड करायची आहे। त्यानंतर धनेपूड ॲड करायची आहे आणि नंतर मसाला ॲड करते मी, गरम मसाला ॲड केलेला आहे। त्यानंतर आपण उकडून घेतलेला बटाटा ॲड करायचा आहे आणि आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स केल्यानंतर आपल्याला हे फक्त 2 मिनटं आपल्याला हे छान परतवून घ्यायचं आहे। आपल्या समोसाची भाजी इथे बनवून रेडी होते, तुम्ही पाहू शकता। बघा, आता थोडंसं वरतून मीठ ॲड करते, ते पण आपल्याला छान मिक्स करून घेऊया। आता इथे आपली समोशाची भाजी बनवून रेडी आहे। चला तर आपण समोसा बनवायला घेऊया। इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करते चवीपुरतं। त्यानंतर याच्यामध्ये मी ओवा ॲड करते। त्यानंतर आपल्या याच्यामध्ये 2 टेबलस्पून तेल ॲड करायचं आहे, नॉर्मल रूम टेम्परेचरचंच तेल ॲड करायचं। ते छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला एक घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे। पाहू शकता, एकदम पातळ नाही, एकदम घट्टसर असा आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा। याला मुरट ठेवायची गरज लागत नाही। बघा, आता आपला घट्टसर असा गोळा बनवून झालेला आहे। आता आपण समोसा बनवून घेऊया। एक उंडा घ्यायचा आहे आणि आपल्याला एक छान पातळ सर अशी आपली चपाती लाटून घ्यायची आहे। आपण मिनी साईजचे समोसे बनवत आहोत आणि वेगळ्या आकारामध्ये, लहान मुले एकदम आवडीने खातात की काहीतरी नवीन बनवलेलं आहे म्हणून। तुम्ही पाहू शकता, बघा, आता आपली चपाती लाटून झालेली आहे। आता याच्या साईडला आपण कट करून घेऊया, चौकोनी आकारात बनवायचं आहे आपल्याला याला। तर बरोबर आपल्याला ह्याचे छान छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहेत। बघा, आणि स्पूनने आपल्याला ह्याच्यामध्ये आपलं जी भाजी बनवून घेतली आहे ती ॲड करायची आहे। जेवढी बसेल तेवढी तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता। आणि आता आपल्याला व्हिडिओमध्ये त्याला साईडला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे, कारण ते घट्टसर बसण्यासाठी, आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला आपण आकार देणार आहोत। बघा, एकदम छान नवीन आकारामध्ये हे आपला नाश्ता किंवा समोसा, मिनी समोसा पण बनवू शकता, बनवून रेडी होतो। एकदम खायला टेस्टी, कुरकुरीत होतो आणि झटपट होतो। तुम्ही पाहू शकता, बघा, अशा प्रकारे आपले ते सगळे समोसे बनवून रेडी आहेत। बघा, आता इथे सगळे आपले समोसे बनवून रेडी होत आहेत, एकदम छान टेस्टी खायला आणि एकदम मस्त लागतात, कुरकुरीत होतात। नक्की ट्राय करा। आता बघा, इथे मी सगळे समोसे बनवून घेतलेले आहेत, आता आपण हे फ्राय करून घेणार आहोत। याला आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचं आहे। ही प्रोसेस होईपर्यंत मी तेल गरम करायला ठेवलं होतं। आता बघा, इथं आपलं तेल पण छान गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये एक एक समोसा सोडून आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे। लो टू मीडियम फ्लेमवर आपण हे फ्राय करून घेणार आहोत। 5 ते 6 मिनटं लागतात याला फ्राय करायला। दोन्ही साईडनी छान फ्राय करून घ्यायचे आहेत। कलर पूर्ण ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता, बघा, एकदम छान टेस्टी आणि कुरकुरीत होतात। आणि हाय फ्लेमवर करायचे नाही आपल्याला, हे एकदम मीडियम फ्लेमवर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे। बघा, आता आपले छान समोसे फ्राय झालेले आहेत। चला आता आपण आता हे साईडला काढून घेऊया। एकदम मस्त टेस्टी अशी कुरकुरीत आपला हा नाश्ता बनवून रेडी होतो। नक्की ट्राय करा आणि हे सॉससोबत खायला एकदम छान लागतात। एकदम कुरकुरीत झाले आहेत, तुम्हाला मी एक फोडून दाखवते। आतमधून पण एकदम छान असा फ्राय झालेला आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू।